शहर के अस्पतालों में कोरोना पेशेंट के शरीरों से किडनी निकालने की खबर सामने आ रही थी। इस संगीन विषय पर जब जिलाधिकारी रविंद्र ठाकरे से बात की तो उन्होंने इस बात की खबर को अफवाह कहा है। उन्होंने कहा कि ऐसा शहर में नहीं हो रहा, ये एक अफवाह है और जनता इस पर विश्वास ना रखे। मुळात आजच्या तारखेला नागपूर जिल्ह्यात फक्त शहरातच नव्हे पूर्ण नागपूर जिल्ह्यात जो काही उपचार जो केला जातो आहे अत्यंत ज्यांना मॉडरेट आणि क्रिटिकल असे जे रुग्ण म्हटले जातात करोनाचे, हा सगळा जो काही उपचाराचा जो बोजा आहे किंवा जबाबदारी जी आहे ही पूर्णपणे मेयो आणि मेडिकल ज्याला आपण IGMC आणि GMC कॉलेजेस म्हणतो आहे ते सगळं भार वाहत आहेत हे या ठिकाणी प्रामुख्याने नमूद केलं पाहिजे। आजच्या तारखेला एवढ्या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये इथलेसुद्धा बरेच डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल्स हेसुद्धा मोठ्या प्रमाणात करोनाग्रस्त झालेले आहेत, त्याच्यामुळे ते आपली जबाबदारी असं असतानासुद्धा आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेनी पार पाडत आहेत। अशा वेळेला जर कुठेही सोशल मीडियामध्ये जर असं चित्रण जर येत आहे की या ठिकाणी मृत व्यक्तींचं कुठलं तरी अवयवाची चोरी केल्या जाते मला वाटतं याच्यापेक्षा विकृत मानसिकता अजून कुठल्याही व्यक्तीची राहू शकणार नाही की जी अशा रीतीने ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या ज्या नागपुरातल्या संस्था आहेत त्यांच्या तिथल्या स्टाफबद्दल बोलत असेल तर अर्थात इथेच आम्ही थांबणार नाही। याबाबतचं मी ह्या दोन्ही ज्या संस्था आहेत GMC आणि IGMC इथल्या जे काही प्रमुख आहेत आमचे जे तिथले अधिष्ठाता जे आहेत डीन आहेत यांना देखील विनंती करेल की याबाबतचं एक आपण सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमाद्वारे हा जो काही अपप्रचार चालू आहे तो अपप्रचार चुकीचा आहे खोटा आहे याबाबतचं एक वक्तव्य त्यांनी केलं पाहिजे। आणि अशा प्रकारे जेव्हा एखाद्या संस्थेबद्दल बोललं जातं तिथले जे वैद्यकीय अधिकारी असतील स्टाफ असेल तो सुद्धा जरा नाउमेद आणि त्याच्यातलं नैराश्य येतं की आपण एवढं काम करूनसुद्धा आपल्याबद्दल सोशल मीडियावर अशा प्रकारची चर्चा आहे, कशा रीतीने चांगलं काम सुरू आहे त्याबाबतची सुद्धा मोहीम या निमित्ताने घेतली पाहिजे। या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत हे या निमित्ताने एक नमूद करू इच्छितो। आणि अशा विकृत मानसिकतेच्या ह्या अशा चुकीच्या खोट्या चित्रणामुळं आमच्या लोकांनी कुठेही नाउमेद होऊ नये एवढंच फक्त मी एक आव्हान इथल्या सगळ्या वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफला करेल। या निमित्ताने एक त्यांची परीक्षा निश्चित होते आहे त्या परीक्षेला ते निश्चितच खरेसुद्धा उतरतील असं मला वाटतं।